नमस्कार मित्रांनो, ए आर कॉम्बिनेशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. पुरंक यांच्या फार्म हाऊसवरती आलेलो आहे मी. इकडं जर बघितलं तर हे गव्हाचं पीक आहे. जवळ बघू शकता आपण, चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. तर जवळून तुम्हाला दाखवतो, चांगले वंब्या वगैरे लागल्यात. इकडे बघितलं तर ही डाळिंबाची बाग आहे. हा मिनी ट्रॅक्टर आणि ही या कंपनीची इलेक्ट्रिक फोर व्हीलर आहे. याच्यावरती सेपरेट एक असा व्हिडिओ बनवतो मी आपल्यासाठी. का इलेक्ट्रिक फोर व्हीलर आहे, VST शक्ती MT 270. अशा पद्धतीने आहे. गिअर स्ट्रक्चर वगैरे बघू शकता. पॉवर स्टेअरिंग आहे. हे ट्रॅक्टरसाठी केलेले आहे एक रूम, ट्रॅक्टरला सेपरेट ट्रॅक्टर आतमध्ये लावला जातो. यामध्ये हे विहिरीचं खोदलेलं रॉ मटेरियल आहे. हा बिंगो आहे, जर्मन शेफर्ड, जर्मन शेफर्ड जातीचा बघू शकता आपण. सोळंकी साहेब कितीला आणला होता जर्मन शेफर्ड? 5000 रुपयाला आणला होता त्यांनी. हा ठीक आहे. किती दिवसापूर्वी साधारणतः? 5 महिने. 5 महिने झाले का? किती दिवसाचं पिलं होतं? 15-20 दिवस. त्याचं खाण्याचं नियोजन वगैरे कसं काय? पेडीग्री वगैरे. पेडीग्री. ओके. या ठिकाणी हा आराम करण्यासाठी जुगाड केलेला आहे. एक जुना कॉट बांधलेला आहे, ठिबकच्या पाईपनं वरती बांधलेला आहे. मस्त झुल्या टाईप झालेला आहे. आकावापासून टिकाऊ म्हणल्याप्रमाणे हे केलेलं आहे. हाय करा सोळंकी साहेब. हे शेतीचं सामान वगैरे किंवा काही धान्य वगैरे ठेवण्यासाठी केलेले रूम आहे. हे बघितलं तर सोलार सिस्टीम, पाणी वर्गच्या असं पाणी भरलेलं आहे विहिरीमध्ये. सोलार सिस्टीम अशा पद्धतीने आहे. साधारणतः एक सेटअप बघू शकता आपण. मी आतमध्ये वायरिंग वगैरे खालच्या साईडची. इकडे केळीचे झाड आहेत, दोन तीन केळीचे झाड आहेत. पलीकडच्या साईडला ऊस, हे डाळिंब. अतिशय नियोजनबद्ध त्यांचं काम आहे. डाळिंबाला फुलं लागत आहेत. डाळिंब पण आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता आपण. हे डाळिंब पण आहे. खालच्या साईडला पण आले दोन लागायला, डाळिंब पण लागायला लागले आता. हो, ठिबक पूर्ण ठिबक केलेलं आहे. इकडं बघितलं तर पपई दिसत असेल आपल्याला.
हा पपईचा बाग. अशा पद्धतीनं आधुनिक शेतीचं एक जिवंत उदाहरण. शेवटी कष्टाशिवाय पर्याय नाही मित्र. कष्ट कुण्या क्षेत्रात राहा तुम्ही, कष्ट करावंच लागेल. तर अशा पद्धतीने यांचा फार्म हाऊस आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन आला असाल आपण तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.